आज डेगलू शहर में लॉकडाउन के 6 दिन मुकम्मल हो गए हैं। मेरी आवाज़ न्यूज़ 24 के नुमाइंदे खुसूसी जनाब सैयद समी अवामुन्नास को कोरोना से बचाने के लिए मुसलसिल कोशा हैं और ज़िला व शहर इंतजामिया के अलावा तिब्बी शख्सियात और समाजी खायरीन के कोरोना के ज़िमन में मुफीद व कीमती मशोरों और हिदायात को कैमरामैन मोहम्मद इस्माइल के तवसुत से अवाम तक पहुँचा रहे हैं। अलावाजी सारे शहर देगलूर के अहम इलाकों का खुसूसी दौरा करके हालात का जायज़ा लेने के बाद पुलिस व इंतजामिया से तबादला ख्याल भी कर रहे हैं। आज जनाब सैयद समी ने देगलू शहर की एक अहम सियासी शख्सियत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के साबिक नगर कौंसिल सदर मिस्टर लक्ष्मीकांत पद्मावार जी से एक खास इंटरव्यू लिया है। इस इंटरव्यू में मिस्टर लक्ष्मीकांत पद्मावार जी ने तफसील से अपने ख्यालात का इजहार किया, जिसे मेरी आवाज़ न्यूज़ 24 नाजरीन के लिए पेश कर रही है। ताहम इससे कबल बता दें कि मिस्टर लक्ष्मीकांत पद्मावार जी शहरियाने देगलूर के लिए किसी तारुफ के मोहताज नहीं। उन्होंने अपने दौरे कारकर्दगी में देगलूर के तरक्याती कामों में अहम रोल अदा किया है। मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव मध्ये आपले स्वागत आहे। देगलूर शहरातल्या ताज्या घडामोडीमध्ये आज आम्ही देगलूर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे आलेलो आहोत आणि आज देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पद्मावार सर आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। आज देगलूर शहरामध्ये लॉकडाऊनचा 6वा दिवस आहे आणि आज आपण देगलूरच्या जनतेशी कोरोनाचे प्रभाव वाढत आहे। देगलूर शहरात नांदेड जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा 6वा दिवस आहे तर जनतेला आपण काय आवाहन करू शकतो? सध्या संपूर्ण भारतामध्ये कोरोना 19 या महामारीनं भयंकर असं दुसऱ्या फेजमध्ये प्रवेश केलेला आहे। जगाच्या आणि आशिया खंडाच्या अनेक देशापैकी सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये सापडत आहेत। पुणे मुंबई सारखे शहर नागपूर सारखे शहर त्या पाठोपाठ दुर्दैवानं आपल्या नांदेड जिल्ह्याचा नंबर लागलेला आहे। मृत्यूचं प्रमाण मागच्या कोरोनापेक्षा वाढलेलं आहे। त्यासाठी जनतेनं सार्वजनिक ठिकाणी न जाता आपल्या घरी राहून कामापुरतं जर बाहेर फिरलं आणि शासनाने दिलेले सर्व नियम पाळले, उदाहरणार्थ मास्क वापरणे, अंतर ठेवणे, हात धुवून घेणे, वारंवार स्वच्छता राखणे, त्यानंतर हात वारंवार धुणे, अशा गोष्टीपासून जर आपण शासनाचे निर्देश पाळलो तर निश्चितच हा कोरोना कमी होण्यास किंवा नष्ट होण्यास सहकार्य होणार आहे। सर आपण नगराध्यक्ष होते त्या काळात देगलूर शहराचा काय प्रगत केलेला आहे आणि तुमच्या काळातलं देगलूर आणि आजच्या काळात देगलूर आपण केलेल्या विकास कामाचा आराखडा? गेल्या मागील 10 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगर परिषदेमध्ये देगलूर शहरवासियांच्या आशीर्वादानं जी काय आम्हाला संधी मिळाली होती त्या संधीच्या माध्यमातून आम्ही देगलूर शहरामध्ये जो देगलूर शहर हे अतिशय गलिच्छ होतं, देगलूर शहराची अतिशय वाईट परिस्थिती होती, अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या माध्यमातून देगलूर शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल, सार्वजनिक संसाधनांचा प्रश्न असेल, फायर स्टेशनचा प्रश्न असेल, फायरच्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काची घरं मिळावी म्हणून जिथं बांधलेली इमारत असेल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत असेल, छत्रपती शिवाजी उद्यानाचं सुशोभन असेल, हजरत जियाउद्दीन रफाई व्यापारी संकुल असेल, शरदचंद्रजी पवार व्यापारी संकुल असेल, कैलासवासी मष्णा नगर व्यापारी संकुल असेल, अशा अनेक माध्यमातून शहराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न केले आणि त्यामध्ये देगलूर नगरपालिकेचं उत्पन्न वाढून आस्थापनेच्या खर्चाचा मेळ बसेल अशा पद्धतीनं काम करून देगलूर शहराच्या जनतेला त्यांच्या प्राथमिक ज्या गरजा आहेत रस्ता नाली यासोबतच पिण्याचं स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि विद्युतीकरण या सर्व कामामध्ये पुढाकार घेतला। नवीन बस स्टँड ते देगलूर महाविद्यालय एवढं मोठ्या जवळपास 2.5 किलोमीटरचे दुतर्फा लाईटचे पोल आपण उभा केलो होत, देगलूर शहराच्या वैभवात भर पडत असे। आज जर आपल्या शहरात कोणी आलं तर त्यांना एखाद्या मोठ्या शहरात जायचं वाटते, जे पूर्वीची परिस्थिती होती त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक आपण करून दिलेला आहे। दुर्दैवाने मागच्या निवडणुकीमध्ये माझा अल्पशा मतानं पराभव झाला, माझे पक्षाचे 2 नगरसेवक कमी आल्यामुळे मला सत्ता येऊ शकली नाही, तरी ज्या प्रमाणात जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेसचे असताना नगराध्यक्ष काँग्रेसचे असताना जी विकासाची कामं व्हायला पाहिजे होती दुर्दैवाने ती तेवढी चांगली झालेली नाही, हे आपल्या सर्वांना लक्षात येईल। सर आगामी नगरपालिकेची निवडणूक आता तोंडावरचा एक काही महिन्यातच, जर आपण देगलूर शहरामध्ये काँग्रेस आठवची युती असेल ती स्वबळावर लढण्याचा अपेक्षा आहे? देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद चांगली असल्यामुळे
सहभागावर लढण्याचा तर विचार आहे। पक्षश्रेष्ठी दोन नेतृत्वावर मान्य करावं लागेल, परंतु काँग्रेस राष्ट्रवादी युती देवगिरी शहरात होणं मला शक्य वाटत नाही। असं धर्माबाद आपण परवा दिवशी केल्या होत्या, याच्या पहिले दीड दीड महिन्या भोकर, तर त्या भोकरच्या आगामी काळात आपलं तिथं सहभागावर लढण्याचं तिथं चांगलं आहे। भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात तिथे तयारी पाहण्यासाठी आणि तेथील परिस्थिती आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष सन्माननीय हरिराव भोसीकर साहेबांनी माझी पक्ष निर्देशक म्हणून नेमणूक केली होती। त्या ठिकाणी मी माझे सहकारी मित्र वसंत सुगावे आम्ही दोघांनी जाऊन तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलो, इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या आणि सर्वांचं जे भावना होत्या मत होतं सोहळ्याचं तसं आम्ही आमच्या अहवालामध्ये पक्षश्रेष्ठ कळवलेलं आहे। देगलूर शहरातून खास आम्ही आज खास मुलाखत लक्ष्मीबाई पदवसाव यांची घेतलेली होती आणि आज त्यांचे मत जाणून घेण्यासाठी आज मेरी आवाज या न्यूज 24 आम्हाला आपण माहिती द्यावं, धन्यवाद सर। आणि मेरी आवाज यूट्यूबवर पाहत राहा देगलूर शहराचा लोकप्रिय, मेरी आवाज यूट्यूबवर लाईव्ह देगलूर।